जय भीम नमो बुद्धाय. आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे बौद्धिसत्व यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलो आहोत पंचशील नगर चेंबूर या ठिकाणी, आणि आता मी आहे नागसेन बुद्ध विहार. तर या ठिकाणी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा केला जातो, आणि त्याबद्दल आपण येथे काही महिला उपलब्ध म्हणजे आहेत तर त्यांच्याशी आपण विचारणार आहोत, तर ते कशाप्रकारे आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करतात. तर ताई आपल्याला विचारायचं आहे, आदरणीय बाळासाहेब ॲडव्होकेट आंबेडकर यांचा आपण या ठिकाणी जो वाढदिवस साजरा करतात, तर आपण यातनं लोकांना काय सांगण्याचा प्रयत्न करता किंवा काय संदेश देतात? आजचा वाढदिवस जे आहे ज्या असे सामाजिक ह्याच्यानी केलेला आहे तसाच सर्वांनी करावा. न जास्त काय हे करता, साहेबांचा बड्डे जे असं शांततेने मार्गदर्शन करून हे केलेलं आहे तसंच सगळ्यांनी करावा, हेच माझा संदेश आहे. तर ताई आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडनं आपण काय प्रेरणा घेता? प्रेरणा ही घेतो की त्यांनी जे कार्य केले आत्ताच्या याच्यामध्ये वंचित असं वंचितमध्ये म्हणजे सगळेच जातीचे आले, जात तर मानत नाहीच आहे त्यांच्या आधार बौद्धाचं जे जा आपण केलेलं आहे ते पण सोडून सगळेच समजातीचे येऊन एकत्र कार्यरत सामाजिक काय करू शकतो आपण, तो उद्देश त्यांनी जो ठेवला त्याच आदर्शावर आम्ही हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. जर भविष्यात आपलं गव्हर्नमेंट आलं किंवा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता आली तर आपण बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडनं कोणत्या प्रकारची अपेक्षा ठेवता? हीच अपेक्षा आहे की जेणेकरून पुढे किती सगळ्यांना संगती घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न जे आंबेडकर करतात आहे त्यांचाच ते आदर्श आम्ही डोळा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल आम्ही ठेवतो. तर दादा आपण सांगाल की जे युवा वर्ग आहे तो ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना कशाप्रकारे आपला आदर्श मानतो किंवा त्यांचे कोणते विचार तो आत्मसात करतो? बघा, 2018 जे भीमा कोरेगावला 1 जानेवारीला जी हल्ला झाला म्हणजे ज्या भांडगोळांनी समाजावर जो हल्ला केला त्यानंतर कुठलाही नेता आमच्यासाठी काही धावून आलेला नाही, आणि जे बाळासाहेबांनी लोकांसाठी जे समाजासाठी जे धावून आले आणि एका दिवसासाठी त्यांनी महाराष्ट्र अख्खा बंद करून दाखवला, त्यांनी आमची ताकद दाखवली आणि ते समाजाच्या मागे उभे राहिले. म्हणून बहुजन समाजातले प्रत्येक आज युवा वर्ग आज बाळासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे, आणि त्यांनी जे वंचित बहुजन आघाडी उभी केलेली आहे की प्रत्येक जाती धर्मातला कुठलाही धर्माचा असू दे, तो धनगर असू दे, कोळी, माळी, साळी, तेली, मराठा, बौद्ध, नवबौद्ध असं प्रत्येक समाजाला त्यांनी जे नेतृत्व दिलं आणि खासदारकीसाठी त्यांना उभं केलं म्हणजे नेतृत्व करण्यासाठी ज्यांनी आजपर्यंत कुठलंही असू दे शिवसेना असू दे, BJP असू दे, आणखी इतर कुठले पक्ष राष्ट्रवादी मनसे कुठल्याच पक्षाने आजपर्यंत धनगरांना मुस्लिमांना कधीच नेतृत्व करण्यासाठी उमेदवारी दिली नव्हती लोकसभेला, आणि बाळासाहेबांनी ती प्रथा या वर्षी मोडून काढली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जो इम्पॅक्ट पडलेला आहे आणि पूर्ण प्रस्थापित जे आहेत ते आज हादरून निघाले, आणि बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही पूर्णपणे 100% यशस्वी होईल आणि चांगल्या चांगल्याच्या भुवी उंचावतील. आणि मी प्रत्येक बांधवांना सांगतो आहे की आज बाळासाहेब आंबेडकरांनी आपलं अहोरात्र दिवस रात्र आता वयवर्ष त्यांचं 65 आज त्यांचा वाढदिवस आहे, आणि त्यानिमित्तानं आम्ही ब्लड कॅम्प आणि फळवाटपाचाही कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. मी सर्वांना एक विनंती करतो युवा वर्गांना आणि प्रौढ लोकांना पण की आज या परिस्थितीला आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे खंबीरपणे उभे राहायचं आहे आणि यानंतर आपल्याला कुठलाही पर्याय उरलेला नाही, आणि ही शेवटची संधी आहे. 2019 ही शेवटची लढाई, याच्यामध्ये आपण जिंकलो तर ठीक आहे, नाहीतर आपले कुठंच थारा लागणार नाही. जय भीम, जय बुद्ध. तर ताई या ठिकाणी जे आता तुम्ही शिबिर भरवलेलं रक्तदान शिबिर आणि जे फळवाटप केले तर किती म्हणजे लोक आले होते? साधारण 50 वरती होता आकडा. अच्छा, तुम्ही याच ठिकाणी करतात का अजूनही दुसऱ्या ठिकाणी? आमचा हा उपक्रम हा झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी करतो आम्ही. पुढच्या महिन्यामध्ये 15 दिवसांनी एक आहे. अच्छा, झालं तर तुम्हाला बोलूच. तिथे उपक्रम चालूच असणार आहेत, ते काय कमी नाही होणार आहेत. आणि दुष्काळ याच्यामध्ये पण आम्ही आता तिथे करायची तयारी चाललेली आहे. पैशानी नाही आली तरी अन्नधान्य म्हणा कपडे म्हणा चाललेलं आहे आमचं तिकडे जाणं. महिला वर्गाशी तर आता संवाद साधलास तर ते कशाप्रकारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करतात आणि कशाप्रकारे ते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांची जी मनस्थिती आहे ती त्यांनी व्यक्त केली आहे. तर या ठिकाणी दादा आहेत माझ्यासोबत, तर यांच्याशी आपण विचारू. तर दादा आपण काय अपेक्षा ठेवणार जर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं जर आपलं सरकार आलं तर आपण काय अपेक्षा ठेवता?
अपेक्षा हीच आहे की जे आम्ही लोकांसाठी म्हणजे जसं काँग्रेस भाजप यांच्यासाठी आम्ही जी काय धावपळ करत होतो, आमचं वैयक्तिक आता हे मत आहे की आम्ही आमच्या रक्तासाठी आता धावपळ करत, त्यासाठी आमची प्राणजळ ही धावपळ आहे आणि बाळासाहेब आल्यानंतर आम्हाला माहिती आहे आमचे हक्क आम्हाला मिळणार आहेत, त्यासाठी आम्ही सर्वप्रथम तर आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य या पंचशील नगरमधून जसं या चेंबूर वॉर्डमधून 149 हा जो वॉर्ड आहे आपला त्या वॉर्डमधून आपण पूर्ण सहकार्य करत आहोत. त्यांचा जो हा वाढदिवस आहे त्या वाढदिवसातून आपण त्यांना ही सदिच्छा भेट देत आहोत. आणि दादा हा जो आपण वाढदिवस साजरा करतात हा येणारा खर्च आपण कसा जमा करता किंवा कुठनं येतो हा खर्च? हा जे आपले समाजसेवक जेवढे आहेत जे आपले मुलं आहेत जे कार्यरत आहेत त्याच्यामध्ये या मुलांनी आपल्याकडून 500-500 रुपये स्वतः जमा करून हा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे. तर आपण सहयोग सामाजिक संस्था एक आपली संस्था आहे त्यातले जेवढे कार्यकारिणी आहेत त्या कार्यकारिणीतल्या मुलांनी सगळं जमा करून तो आपला हा प्रोग्राम आयोजित केला आहे. बाळासाहेबांबद्दल दोन शब्द. बाळासाहेबांबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे पण बाळासाहेब हे सगळ्यांचं हृदय आहे आत्ताच्या घडीला आणि ते म्हणजे ते भेटलं म्हणजे सगळ्यांचं आयुष्य तिथे फलत जाईल हे आम्ही मान्य करतो. तर दादा आपण हे जे रक्तदान केलं तर म्हणजे कोणती संस्था आली होती या ठिकाणी? ॲक्च्युअल ही जी संस्था आहे सहयोग सामाजिक संस्था. सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर्षानिमित्त ब्लड कॅम्प आणि नेत्र शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. तर हे जे नेत्र रक्तदान जे शिबिर आयोजित केलं होतं ते महात्मा गांधी मिशन यांच्या मार्फत सहयोग सामाजिक संस्थेला त्यांनी योगदान दिलं आहे. अच्छा, तर चांगल्याच प्रकारे या ठिकाणी हा जो आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. तर बंधूंनो आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्या, शेअर करा. तसेच जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा लवकरच. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय भीम.